नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आजपासून स्टार्टअप महाकुंभाला सुरुवात झाली आहे. भारत लवकरच डीप टेकसाठी नवं धोरण जाहीर करेल असं वाणिज्य उद्योग मंत्रालयाचे सचिव आर के सिंग यांनी सांगितलं. तर हे महाकुंभ स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे असं नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलंय. या महाकुंभच्या प्रारंभानंतर स्टार्टअप्सना 56,000 कोटींची फंडिंग केली गेली आहे. भारताच्या स्टार्टअप अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर नेण्याची क्षमता या महाकुंभात आहे. बुधवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात स्टार्टअपची विविध दालनं उभारण्यात आली आहेत. या महाकुंभात एआय B2B, अॅग्रीटेक, डीप टेक, क्लायमेट टेक, ई स्पोर्ट्स, फिनटेक अशी विविध दालनं आहेत. भांडवल पुरवठादार आणि गुंतवणूकदारांना भारतीय व्यापाऱ्यांशी जोडणं हा या महाकुंभाचा उद्देश आहे. या महाकुंभात 1,000 अधिक स्टार्टअप सहभागी झाले आहेत.